नमस्कार मंडळी, ई साक्षर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या व्हॉट्सअप ऍप्लिकेशन मध्ये तुमचा मोबाईल नंबर कसा चेंज करायचा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मला माझा व्हॉट्सअप नंबर चेंज करायचा आहे, त्यासाठी मी आधी व्हॉट्सअप ऍप्लिकेशन ओपन केलं आहे. आता इथे उजव्या हाताला वरती हे जे तीन डॉट दिसतात, यावरती आपण एकदा टॅप करूया. इथे आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचं आहे. इथे पहिलाच ऑप्शन आहे अकाउंट म्हणून, यावरती एकदा टॅप करा. इथे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप अकाउंट रिलेटेड बरेच वेगवेगळे पर्याय आलेले दिसतील. त्यापैकी आपण इथे चेंज नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या नवीन फोन नंबरवरती तुम्हाला SMS आणि कॉल्स येऊ शकतात ना, हे आधी एकदा कन्फर्म करा. याच्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला नवीन नंबरवरती SMS किंवा कॉल येऊ शकतो. तसंच त्यांनी म्हटलेलं आहे, जर तुम्हाला फोनही तुमचा बदलायचा असेल आणि शिवाय तुमचा नंबर बदलायचा असेल, म्हणजे जर तुम्ही नवीन फोन घेतलेला आहात आणि सिम कार्डही नवीन घेतलेलं आहे, तर फर्स्ट चेंज युअर नंबर ऑन युअर ओल्ड फोन. तर तुमच्या जुन्या फोनवरती आधी व्हॉट्सॲपचा नंबर चेंज करा आणि नंतर ते व्हॉट्सॲप तुमच्या नवीन मोबाईलवरती इन्स्टॉल करा. व्हॉट्सॲप इन्स्टॉल कसं करायचं किंवा तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा बॅकअप कसा घ्यायचा, त्यासाठी आपण आधीच काही व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ह्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. ठीक आहे, इथे आता आपण नेक्स्टवरती टॅप करणार आहोत. इथे तुम्हाला तुमचा जुना फोन नंबर द्यायचा आहे. इथे मी माझा USचा फोन नंबर असल्यामुळे कंट्री कोड देते आहे +1 आणि इथे मी माझा फोन नंबर देते आहे. तसंच इथे खाली तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन्ही फेक मोबाईल नंबर इथे टाकलेले आहे. इथे तुम्ही तुमचा स्वतःचा जुना मोबाईल नंबर आणि नवीन मोबाईल एंटर करा आणि नंतर नेक्स्ट या बटनवरती टॅप करा. इकडे तुम्हाला लिहून आलेलं दिसेल की यू आर अबाउट टू चेंज युअर नंबर फ्रॉम दिस टू दिस नंबर. हे दोन्ही नंबर एकदा चेक करा. इथे त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या ग्रुपचे मेंबर आहात अशा सगळ्या ग्रुप्सना तुमच्या नवीन नंबरबद्दल नोटिफाय केलं जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या सगळ्या पर्सनल कॉन्टॅक्ट्सनाही नोटिफाय करायचं असेल, तर हा ऑप्शन तुम्ही ऑन करू शकता, जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर बदललेला आहे हे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कॉन्टॅक्टला पर्सनली जाऊन सांगायची गरज नाही. तुमच्या व्हॉट्सअप कन्व्हर्सेशनमध्ये त्यांना स्वतःहून त्याबद्दल माहिती मिळेल. इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना नोटिफिकेशन जायला हवं, की ज्या व्यक्तींशी तुम्ही आधी कधीतरी बोललेला आहात, म्हणजेच तुमच्या व्हॉट्सअप ऍप्लिकेशनमध्ये ज्या व्यक्तींबरोबरचं चॅट तिथे अवेलेबल आहे अशाच व्यक्तींना नोटिफाय करायचं आहे, किंवा कस्टम ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही कोणा पर्टिक्युलर व्यक्तींना सिलेक्ट करू शकता की ज्या कॉन्टॅक्ट्सना तुम्हाला नोटिफाय करायचं आहे. आत्ता मी इथे कॉन्टॅक्ट्स आय हॅव चॅट्स विथ हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. इथे आपण डनवरती टॅप करूया. आता इथे माझा जुना युनायटेड स्टेट्सचा नंबर असल्यामुळे आणि नवीन आपल्या भारतातला नंबर असल्यामुळे इथे त्यांनी नोटीस दिलेली आहे की तुम्ही दोन वेगवेगळ्या देशातल्या नंबर असल्यामुळे आता युनायटेड स्टेट्सचे जर कोणते कॉन्टॅक्ट्स माझ्या मोबाईलमध्ये असतील, तर ते विथ कंट्री कोड मला सेव्ह करावे लागतील. ठीक आहे, इथे आपण कंटिन्यूवरती टॅप करूया. इथे मला माझा व्हॉट्सअपवरचा नंबर सक्सेसफुली चेंज झालेल्याचा मेसेज आला आहे. ओके वरती टॅप करूया. आता जर का सेटिंग्समध्ये जाऊन माझी प्रोफाईल जर मी चेक केली, तर इकडे बघा, इथे माझा भारतातला नवीन नंबर मला आलेला दिसतोय. हा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर चेंज केल्यामुळे एक्झिस्टिंग तुमचे कोणतेही व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप मीडिया किंवा तुमची चॅट हिस्ट्री सगळं तसंच रिटेन केलं जाईल. कोणत्याही प्रकारचा डेटा किंवा चॅट्स तुम्हाला गमवावी लागणार नाहीत. तर अशा प्रकारे अगदी सहजपणे कोणताही डेटा न गमवता तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर चेंज करू शकता. याबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील, तर ते ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवू शकता. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ई साक्षर या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.